तुम्हाला मित्र आहेस का? तुम्हाला जे त्याला मी नाही म्हणले म्हणून तुम्हाला जेव्हा मारण्याची धमकी देत होता फोन करायचा कॉलेज पाशी येऊन मला मारहाण करायचा आणि त्याला नाही म्हणले म्हणून नुसता पाठलाग करायचा त्याचे कंप्लेंट करून म्हणजे त्याच्या घरच्यांना सांगितलं तरी त्यांनी काही रिएक्शन नाही घेतली म्हणून या दोन तरुणांच्या मुळं त्या मुलीचा जीव वाचलेला आहे. जो कोयत्या काय जो त्या मुलाकडनं त्या मुलीवर हल्ला करण्यात येत होता त्या मुलीचं जीव या दोन तरुणांनी वाचवलेला आहे. दादा नेमकं काय घडलं, तू कुठं जात होता, नेमकं काय झालं? मी नुसताच अभ्यासिकेत येत होतो, विद्यानिकेतन अभ्यासिकेत, आणि जस्ट पायऱ्या चढायला लागलो होतो तेवढ्यात आवाज आला. एक मुलगी ओरडत होती पलीकडून, नागपूर हॉटेलकडून ती पळत येत होती, मला वाचवा वाचवा करत होती. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की एक मुलगा कोयता घेऊन तिच्या पाठीमागं पळतोय. पहिल्यांदा मी पण घाबरलो, पण नंतर लक्षात आलं की मुलगी पुढं पळते, मुलगा कोयता घेऊन तिच्या पाठीमागं पळतोय, आणि सगळे लोक बघायची भूमिका घेत आहेत. का तर त्याच्या हातात कोयता होता, घाबरत होते, कुणीही पकडायला येईना. नंतर मग ती मुलगी समोर डिमाच्या थोडंसं पुढं आली आणि खाली बसली, आणि मला असं झालं की हा मारणार होता. मग मी बॅग टाकली, पळत गेलो, आणि हे वरून कोयता तिच्या डोक्यात टाकणारच होता. तेवढ्यात मग मी पाठीमागून गेलो, त्याचा वरतीच हात पकडला आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात मग हात आता माझ्या मदतीला आला, आम्ही दोघांनी मिळून त्याला पकडला. किती वाजले होते साधारणतः, काय वेळ? साधारणतः हा एक तासापूर्वीची गोष्ट आहे. साधारणतः टायमिंग काय झालं त्यानंतर? आम्ही लायब्ररीच्या खाली थांबलो होतो, ती नागपूर हॉटेलजवळ आधी तिच्यावर वार झाला आय थिंक. आम्हाला तिथलं नाही दिसलं, पण कॅनरा बँकेच्या समोर तो मारत होता, आम्ही तिथंच थांबलेलो. मला या आधी लक्षात नाही आलं, आवाज येत होता फक्त आणि खूप मोठा जमा होता. ती मुलगी इकडे धावत आली आणि तो तिच्या मागे कोयत्याने, मी आधी घाबरलो, मी आधी मागे सरकलो, म्हटलं काय चाललंय. पण नंतर ती मुलगी जेव्हा त्या स्वीट हाऊसजवळ खाली पडली, तो तिच्यावर वार करणार होता, तेव्हा यांनी हे तिथं जवळ होते, यांनी बघितलं, ते लगेच धावत आले, यांनी तिला वाचवलं, लगेच मी मागे होतो, मागून पळत आलो, मी हातात कोयता घेतला त्याच्या. आम्ही त्याला मग इकडे आम्ही चाललं, नाही तर लोक जवळपास सगळे लोक एवढी मारण्याचं एवढी रागात होते की तो जगणार नव्हता. आम्ही त्याला कसं तरी इथं पोलीस स्टेशनला पोहोचवलं आणि इथं पण वाचवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. असं भरपूर जणांनी प्रयत्न केले. पोलीस स्टेशनमध्ये सगळे लोक एवढी मारण्याचं एवढी रागात होते की तो जगणार नव्हता. आम्ही त्याला कसं तरी इथं पोलीस स्टेशनला पोहोचवलं आणि इथं पण वाचवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. असं भरपूर जणांनी प्रयत्न केले. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर काय चित्र होतं? पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पोलीस चौकीत तर पोलीस नव्हते, इथे इथे पोलीस नसतात. आम्ही पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला आधी, आधी तर लागला नाही कारण ते गर्दीत काही कळत नव्हतं. पण जसं पोलिसांना फोन केला तशी पोलीस लगेच आली आणि पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली त्याप्रमाणे. तुम्हाला जे त्याला मी नाही म्हणले म्हणून तुम्हाला जेव्हा मारण्याची धमकी देत होता फोन करायचा कॉलेज पाशी येऊन मला मारहाण करायचा आणि त्याला नाही म्हणले म्हणून नुसता पाठलाग करायचा त्याचे कंप्लेंट करून म्हणजे त्याच्या घरच्यांना सांगितलं तरी त्यांनी काही रिएक्शन नाही घेतली म्हणून त्यांनी आज घरच्यांना सांगितलं म्हणून वार केले माझ्यावर. हाताला वगैरे लागले, डोक्यामध्ये पण टाकी पडले. माझा काही दोष नसताना त्याने मला धमक्या दिल्या मारायची.